शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। विमा कंपनीने अगोदर नाकारले, कान टोचतात। 1,25,00,000 शेतकऱ्यांना 103 कोटी। सुसेनाची पुन्हा पाडताळणी करून मंजुरी कोणतेही कारण न देताच नाकारले होते अर्ज। बीडमधील खरीप हंगाम 2023 पीक विमा कंपनीने कोणतेही कारण न देता जवळपास 1,50,000 शेतकऱ्यांचं विमा अर्ज नाकारले होते, परंतु पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाकारलेल्या अर्जाची पुन्हा पाडताळणी करून विमा रकमी द्यावी असे निर्देश विमा कंपनीस दिले होते। त्यानुसार विमा कंपनीने नाकारलेल्या अर्जाची पुन्हा पाडताळणी करून 1,38,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 103,74,00,000 रुपये जमा केलेले आहेत। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। बीड जिल्ह्यातील 2023 आणि 2024 खरीप हंगामापासून जवळपास 400 कोटी रुपये पीक विमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर 102 कोटी रुपये वितरित झाले। कृषी विभागाची माहिती, हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य सुरू, तर केवायसी करून घ्या, राजेंद्र कदम यांची माहिती। हिंगोली येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आणि दिलासादायक बातमी। सन 2023 खरीप हंगामामधील ई पीक पाहणी नोंदवलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यामध्ये शासनाकडून 102,26,00,000 रुपयांचं अर्थसहाय्य वाटप केलेलं आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। तर खरीप हंगामामध्ये 2023 ई पीक पाहणी नोंदवलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अधिकतम 2 हेक्टरपर्यंत मर्यादित अर्थसहाय्य महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दिले जात आहे। सोयाबीनची आवक सुरू, भाव मिळेना आणि नाफेडची खरेदी केंद्र सुरू होईना, शेतकरी मोठ्या संकटात। मागच्या 4 दिवसापासून नवीन सोयाबीनची आवक सुरू झालेली आहे, मात्र सोयाबीनला भाव 4,300 रुपयेपर्यंत मिळत आहे। याकरिता नाफेडची खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। देशी गायींचं दिवसाचं खर्च किती, तर मिळणार 50 रुपये। शासनाकडून राज्यामध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची घोषणा। महिन्याचं व्याज 10% साहेब, ही कसली सावकारी? आवेद सावकाराविरुद्ध नोंदवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार। परतीच्या पावसाने बळीराजांची दैना, तर खरीप पिकांचं नुकसान। सोयाबीनला फुटले कोंब, तर कपाशीला बसलाय फटका। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले 1,55,00,000 रुपये, तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना। लातूरमधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या ज्या शेतकऱ्यांना मागील महिनाभरामध्ये आधार प्रमाणित केले आहे अशा राज्यातील 11,836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 46,70,00,000 रुपये रक्कम शासनामार्फत नुकतीच वर्ग करण्यात आलेली आहे। यामध्ये लातूर जिल्ह्यातील 549 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1,55,00,000 रुपये रक्कम बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे। सोयाबीन उतारा घटला आणि खर्च कसा भागवायचा, शेतकऱ्यांचा दर वाढण्याची अपेक्षा। सोयाबीन दर घसरले, मात्र नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांचा नजरा ओलावा नसल्याने 3,500 ते 4,000 रुपयापर्यंत मिळतोय सोयाबीनला भाव। पक्ष नसलेला इच्छुक पुन्हा जरंगे पाटलांच्या दारामध्ये, विधानसभा निवडणूक आंतरवाली सरटीत बैठकीकडे सर्वांचं लक्ष। अनेकांच्या घरात पाणी तर तारा तुटल्याने झाडे उन्मळून पडली, खेड नगर परिसरातील 2 तास जोरदार पावसाने झोडपले। 15 ऑक्टोबरपासून नाफेडची आणि सोयाबीनची खरेदी सुरू होणार, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। मूग उडीद सोयाबीनची नोंदणी सुरू, तर जिल्ह्यामध्ये 8 केंद्र, तर परभणी जिल्ह्यामध्ये इथे होईल खरेदी। आकरने 4G सेवा मात्र 2G सारखीच, मोबाईलचे नेटवर्क नसल्याने ग्राहकांना मनस्ताप। प्रस्ताव पाठवणी अतिक्रमणधारक शेतीच्या पट्ट्यापासून दूरच, तर दरवेळी कारणे दाखवून फेटाळले जात आहेत प्रस्ताव। पीएम किसानचे अपडेट, 70 वर शेतकऱ्यांचे बँक खाते साफ, शेतकऱ्यांना फसव्या लिंकपासून सावध राहण्याचं आव्हान। सायबरकडे 9 महिन्यामध्ये 80 तक्रारी दाखल। केंद्र सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे। या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे, मात्र याच योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे। तर या योजनेच्या खाते अपडेट करा म्हणून लिंकिंगचा मेसेज येत आहेत आणि शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते रिकामे होत असल्याची तक्रारी सायबर सेलकडे दररोज प्राप्त होत आहेत। त्यामुळे या फसव्या लिंकपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांना केलं आहे। ई पीक पाहणीच्या अटी शिथिलता, तरीही शेतकरी अनुदानापासून वंचितच। शासन आदेशानंतर ही स्थिती कायमच, प्रशासन लागले कामाला, शेतकरी मात्र प्रतीक्षेत।
आवरी तालुक्यातील महाविती सरकाराकडून शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान जाहीर केलेलं आहे. यामध्ये ई पीक पाहणीची अट टाकण्यात आली होती. या अटीमुळे हजारो शेतकरी वंचित राहणार असल्याचं लक्षात येताच शासनाने या अटीमध्ये शिथिलता दिली. शासन आदेशही काढला मात्र असे असताना तालुक्यातील शेकडो शेतकरी शासकीय अनुदानापासून अजूनही वंचितच आहे. शासकीय योजनेला राजकीय पाजर, कामगाराच्या साहित्य वाटपाचा गोंधळ, कंत्राटदाराची मनमर्जी तर प्रशासनाच्या हातावर हात. ग्रामपंचायतीमध्ये सुपर फास्ट इंटरनेट तर तुमच्या गावात आले का? डिजिटल एजवर भर केंद्र तर सरकाराच्या योजनेची अंमलबजावणी सुरू. केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू तर प्रशासनाची डोळे झाग. बिलाची पावती देण्यासही केलं जाते टाळाटाळ. उमखेड येथील गेल्या वर्षी सोयाबीन, कापूस व विविध पिकांना कमी भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेअंतर्गत ही पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 5,000 रुपये अनुदान दिले. मात्र अनुदानासाठी KYC करणे गरजेचं आहे. तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांची KYC झाली असून शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना KYC करावी लागणार आहे. तर सेतू केंद्र संगणक प्रणाली केंद्रावर KYC नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू असून बिलाची पावती देखील दिली जात नसल्याचं तक्रारी आलेल्या आहे. PM किसान अपडेट करण्याच्या बहाना बँक खात्यावर डोळा तर ठगबाजींची नवी शक्कल. 5 शेतकऱ्यांच्या सायबरकडे तक्रार. सोयाबीनचा विमा 25% अधिक मिळणार, प्रशासनाने निर्देश तर 110 महसूल मंडळामध्ये उत्पादन घटनेचे चिन्ह. यवतमाळमधील जिल्ह्यातील जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. नुकसानीपोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना पालकमंत्री संजय राठोड यांना दिल्या. त्यावरून जिल्हाधिकारी अधिसूचना काढून नुकसानग्रस्त पीक विम्याचे 25% रक्कम येत्या महिनाभरामध्ये देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहे. केंद्र शासनाने 17 ऑगस्ट 2020 सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान आणि जोखमीच्या बाबी अंतर्गत अधिसूचित विमा क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी 100% भरपाईची रकमेची 25% आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे. याबाबत जिल्हास्तरीय सनेत्रीय समितीच्या बैठकीमध्ये चर्चेअंती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा अखेर निर्णय घेण्यात आला. त्या उर्वरित 162 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहनपर रक्कम जमा. 57,86,000 रक्कम तर आतापर्यंत 14,880 शेतकऱ्यांना 85,72,00,000 रुपये मिळाले. शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रोत्साहन लाभ योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले 162 शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने 1 ऑक्टोबर रोजी 57,86,000 रुपयांचं अनुदान वर्ग केलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत आतापर्यंत 14,880 शेतकऱ्यांना 85,72,00,000 एवढ्या रकमेचा लाभ देण्यात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयातून देण्यात आलं आहे. कर्जदाराला महिन्याचं व्याज 10% ही कसली सावकारी? खाजगी सावकारांच्या 92 तक्रारी, 5 तक्रारदारांना जामीनही मिळाला. 40 गावामध्ये कांद्याला मिळाला 4,751 रुपये प्रति क्विंटलचा भाव. महिनाभरातील सर्वोच्च भाव, आवक मात्र वसरली, किरकोळ बाजारामध्ये दर वाढले. 40 तालुक्यातील उन्हाळी कांद्याची आवक वसरली असताना आता गुरुवारी नवरात्रीच्या पहिल्याच माळीला बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावला गत महिनाभरातील सर्वोच्च भाव मिळाले. 4,751 रुपये प्रति क्विंटलनं कांद्याचा लिलाव झाले. यामुळे बाजाराला तेजीची झळही मिळाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे करा. नायब तहसीलदाराला दिले शेतकऱ्यांना निवेदन. नायब तहसीलदार चंद्रकांत शिंपी यांना निवेदन देताना मोहन सुरवंशी आणि शेतकरी. जिल्ह्यामध्ये लाडकी बहीणचे लाटलेले 9,000 रुपये दोघांना केले परत. दोघांनी प्रत्येकी 4,500 रुपयांचा जमा केले धनादेश. चौघांना सादर केला खुलासा. हमीदाराने सोयाबीन आणि मूग उडीद खरेदीसाठी नोंदणी. जिल्ह्यातील 9 केंद्रावर होणार खरेदी. अकोला येथील खरीपातील मूग उडीद आणि सोयाबीनच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी पणन महासंघातर्फे नाफेड अंतर्गत खरेदीसाठी जिल्ह्यातील 9 केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली असून 10 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होईल.
परतीच्या पावसाने सोयाबीन आले शेतकरी संकटात सापडले. सस्ती दिग्गज व परिसरातील पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. 51,566 शेतकऱ्यांना 18.14 कोटी रुपयांचं अनुदान. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तर संयुक्त खातेदार प्रतीक्षेत. कापूस उत्पादकांना 3.98 कोटी रुपयांचं अनुदान.